नमस्कार मित्रांनो, मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता आहे, त्यामुळे कोणीही आचारसंहितेचा भंग करू नये ही नम्र विनंती। तर मंडळी, निवडणुकीचे वारे म्हटले की प्रचार आलाच। प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या नेत्याचा प्रचार मोठ्या उत्साहात करत असतो, पण कार्यकर्त्यांनो लक्षात ठेवा, सध्या आचारसंहिता आहे याचं बहाणंही आपल्याला ठेवलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानामध्ये जे आचारसंहितेविषयी नियम आहेत त्याचं आपण पालन केलंही पाहिजे। तर बघा, निवडणूक आयोगाने 252 वस्तूची दरसूची जाहीर केली आहे। तुम्हाला प्रचार खर्च काही अटीनुसार आणि काही मर्यादेतच करावा लागतो। आता हे दरपत्रक बघा, नेमके किती रुपयांना कोणती वस्तू आहे, याच्यामध्ये खाद्यपदार्थही आहेत, आणि त्यानुसारच म्हणजे निवडणूक आयोगाने दरसूची प्रत्येक वस्तूची किंमत ठरवलेली आहे, त्यानुसारच तुमचा खर्च हा निवडणूक आयोग पकडला जातो। तर बघा, चहा 8 रुपये, कॉफी 12 रुपये, त्यानंतर बिस्किट आहे 10 रुपये, शीतपेय म्हणजे तुम्ही जर काही थंड पेय घेतलं तर ते 20 रुपयांना आहे, पोहे किंवा शिरा घेतला 1 प्लेट तर त्याची किंमत 15 रुपये आहे, जर तुम्ही वडापाव घेतला तर त्याची किंमत 10 रुपये आहे, जर तुम्ही जेवणामध्ये बघा आता जर शाकाहारी थाळी घेतली तर त्याची किंमत साधारण 70 रुपये आहे, जर तुम्ही मांसाहारी थाळी घेतली तर त्याची किंमत 90 रुपये ठरवली आहे। आता त्यामध्ये बघा, जर तुम्ही प्रचार करताना दुचाकी वापरली तर दुचाकीचं भाडं दिवसाला तुम्ही 1100 रुपये पकडलं जातं, रिक्षा ठरवली तर रिक्षाचं भाडं दिवसाला 1300 रुपये ठरवलं जातं, चारचाकी वाहन आहे तर त्याचं भाडं 3300 ते 5100 म्हणजे ते वाहन कुठल्या पद्धतीचं आहे त्यानुसार तुम्हाला त्या दिवसाचं भाडं ठरवलं जातं। बँड पथक आहे त्या दिवसाला 1000 रुपये त्याचे दरपत्रक आहे, शिंगवादन त्याची किंमत म्हणजे त्याचं दरपत्र दर दिवसाचा 300 रुपये आहे, बँजो पथक आहे तर त्याचाही दर 2500 रुपये आहे, पुष्पगुच्छ आहे त्याचा दर 100 ते 220 रुपये आहे, हार बारीक मोठा त्याच्यानुसार 125 ते 325 रुपयापर्यंत आहे। तर अशा प्रकारचे वस्तूंचा दर हा निवडणूक आयोगाने ठरवलेला आहे, त्यामुळे तुम्ही आता याचा जो खर्च करता निवडणूक आयोगाचा त्याच्यामध्ये तुम्ही जर हा खर्च दाखवला, समजा तुम्ही शीतपेय पोहे शिरा हे जर तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन केलं तर निवडणूक आयोग या दराप्रमाणे त्याचा हिशेब करून तुमचा म्हणजे तुमचा निवडणुकीचा जो खर्च आहे तो पकडला जातो। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।